पहिली जोड़ी मैदान मध्ये प्रल्हाद म्हात्रे नॉन स्ट्राइकर तौफिक शेख पहिली जोड़ी विश्वसनीय पहिले षटक प्रगति पदा या ठिकाणी मंगेश पाटील संघाच्या वतीने पहिले षटक प्रगति पदा शांडी बॉल वन द टॉस डिसाइडेड फील्ड पास सामना असे पांच षटकांचा आणि मक्त आणि फलंदाज प्रल्हाद म्हात्रे बॅक टू द डगआउट वासुदेव पाहायला मिळत नाही आता सांता क्लॉज आपल्याला पाहायला मिळतात त्याच दरम्यान प्रवीण दादा भुईर ज्यांनी ही मूर्ती साकारली त्यांचं शुभ आगमन आपल्याला धन्यवाद आणि या स्पर्धेचा नियम फक्त चॅम्पियन संघासाठी ट्रॉफी आहे दुसऱ्या क्रमांक फक्त पैसे मिळणार 20,000 रुपये 40,000 आणि 20,000 प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे कॅश प्राइज असणार 40,000 भेटले तर यस महिनाभर कामावर जाऊ नका नाही का थेट खुर्च्या टाका बार समोर ऑफर सुद्धा आली आहे श्री महेंद्र मनोहर नाईक नानांच्या शुभ असले त्यांच्या वतीनं प्रत्येक आयवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी सिक्सर साठी 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी आणि जर का सलग तीन लावले सलग तीन षटकार लागले तर पब्लिकला बघूया या ठिकाणी चान्स आहे बघूया पैसा कमवायचा बॉलिंग मार्ग तयार या ठिकाणी मंगेश पाटील येतो दमदार स्ट्रोक मिळते 4 धावा संघाची धाव संख्या 1/4 4 for the loss of 1 wicket शेवटचा सामना शेवटची लढत शेवटचा कलकीतोर या ठिकाणी शांडी बॉल्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम एक जबरदस्त बिग फाइट या ठिकाणी प्रीत 11 धारावे कामेश नाईक भावेश नाईक दोन आयकॉन जे रेग्युलरमध्ये खेळतात या ठिकाणी बरेच रेग्युलर घरात बसले सचिन नाईक बसला बरोबर की नाही त्यांना बसावं लागलं धीरज भोईर विकी भोईर बसला या ठिकाणी दीपक ठाकूर आहे अजून आणि ह्या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा जाईल 4 धावांसाठी पुन्हा प्रोटेक्शन आहे यासाठी मेडविकेटला या ठिकाणी स्क्वेलिक मेडविकेट मिळेल 1 धाव संघाची धाव संख्या 1/5 5 for the loss of 1 wicket अतिशय दमदार सदभा मानाची स्पर्धा ठिकाणी धारागाव प्रीमियर लीग तर निखिल पाटील गणेश पाटील यांचे देखील सुपुत्र जे त्यांचं देखील या ठिकाणी योगदान चांगलं आहे या ठिकाणी मग अशी नामदेव पाटील साहेबांना सांगितलं नामदेव पाटीलना क्रिकेटचं अतिशय भयंकर वेळ पहिल्यापासूनच अभिषेक नायर ज्याचा त्यांनी रेकॉर्ड तोडला होता या ठिकाणी म्हणजे विक्रम बघा जो मोडीत काढला होता गणेश पाटील यांचे सुपुत्र कारण गणेश पाटील ते अग्निशमन दलामध्ये आहे 15 षटकारांची लयलूट करणारा बघूया गणेश निखिल पाटील ना निखिल पाटील यस आणि हा यस पुन्हा ब्लॉकरमध्ये चेंडू खणून काढला यस फॉलो थ्रोमध्ये गॅदर करेल एकही चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी संघाची धाव संख्या 3 चेंडू 5 धावा 1 बळी 4 चेंडू चांगली गोलंदाजी जबरदस्त मारा अप्रतिम बॉलिंग अटॅक मॅग्नफिशियंट पीस ऑफ बॉलिंग अतिशय भन्नाट आयोजन पुढच्या वर्षी अजूनही देखील चांगली स्पर्धा याच्यापेक्षा भयंकर असेल आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू त्या लॉंग ऑफला आणि मिळते 4 धावा यस लॉंग ऑफ जो डोक्यावरून त्यांना माहीत आहे बघूया क्षेत्रक्षेत जवळ आहेत संघाची धाव संख्या झाली 9 for 9 for the loss of 1 wicket आणि पुढच्या वर्षी खरं म्हणजे महेंद्र नाईकना यावर्षी मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवायची होती परंतु पुढच्या वर्षी खरं आयुष्यामध्ये पहिली बाईक आणि पहिली बायको बरोबर की नाही बघा नंतर तुम्ही 50 करा त्याला किंमत आहे की नाही 9 for the loss of 1 wicket लास्ट डिलिव्हरी आणि ह्या चेंडू म्हणजे फुलटा चेंडू मिडॉनला अप्रतिम क्षेत्रक्षण या ठिकाणी परंतु धाव मात्र एक मिळेल यस फिल्डिंग चांगली केली होती 1 धाव आणि षटक क्रमांक पहिला संपूर्ण संघाची धाव संख्या 10 चांगली सुरुवात या ठिकाणी जरी फलंदाज प्रल्हाद मात्र परतलाय 10 for the loss of 1 wicket आफ्टर सिक्स डिलिव्हरीज काय जबरदस्त आयोजन आहे नाकमुख का नाकमुख मला समजलंय का नाकाला मुका का नाकाला 100 रुपया मला माहिती नाही पण असे काही रिमिक्स आहेत ना ही साली येडजवी गाणी काही वेगळीच आहेत समजा चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक डीजे डीजे आवाज जर बघ प्रत्येक होईल
संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदार आपल्या ठेवणीतला पडले वैती पहिले षटक संघाची धाव संख्या राईट आम राउंड द विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला जबरदस्त टायमिंग तोपिक शेख येतो दमदार स्ट्रोक आणि हा मिळते चार धावा संघाची धाव संख्या 14/14 फॉर द लॉस ऑफ वन विकेट शेवटचा सामना शेवटचा कलगीतुरा दोन टोक्यामध्ये यादवी रणधुंदवी रणधुमाली लास्ट मॅच फायनल मॅच खरं स्थापना तुम्ही केली होती उत्तर पूजा आम्ही करणार बरं मखर बघा भगजी नेहमी बघा पूजा सांगायला मखर साफ करणार त्याला माहिती आहे काजू बदाम आहेत चिल्लर आहेत नोटा आहेत त्याला माहिती आहे बरोबर की नाही नंतर साला कांदे बटाटे देणारच आता आगरी समाज काय दिलदार आहे ना भाऊ म्हणून पूजा सांगायला कधी येणार नाही भटजी कुठलाही भटजी घ्या तुम्ही उत्तर पूजेला मात्र बरोबर येणार ओ येस लव्ह इट पुन्हा एकदा येस चेंडू जाईल या ठिकाणी दीपक ठाकूर अप्रतिम झेल सीमारेषे सव्वाला बॅलन्स केलं आणि दीपक ठाकूर एक एक जबरदस्त नितेश पाटे भोईर एक रायझिंग स्टार बघूया खरं म्हटलं दीपक वाटर मला असं वाटलं होतं की युपीवाला आहे खरं ठाकूर आहेत युपीवाले परंतु हा बिचारा आग्रे म्हणजे आम्हाला अभिमान आहे नाही आपले शार्दूल ठाकूर सुद्धा आपले आग्रे आहे पालघर पालघर या तालुक्याला ते बिलॉंग करतात पालघर जिल्हा पालघर जिल्हा आज दीपक ठाकूरनं जो झेल पकडला होता धर्मवीर चषकामध्ये तो अजूनही डोळ्यासमोर आहे अप्रतिम अगदी स्टेजच्या समोर ते ऑन साईडला होते आणि फुल लेंथ झोका घेतला होता आणि सहज अगदी कठीण झेलला मात्र त्यानं सहज केलं होतं असा अप्रतिम फिटनेसचा ॲथलेटिसिझम आजही तो दाखवते मगाशी मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली त्याने फार छान सांगितलं की प्रत्येकाचा चांगला सपोर्ट आहे आणि आज खेल मात्र नक्कीच उन्नतीकडे चाललाय यस संघाची धावसंख्या 14/14 षटक क्रमांक दुसरा प्रगती होता बॉलिंग मार्ग होता या ठिकाणी प्रतीक भोईर संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज अतिशय चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा DGPL धारावगाव प्रीमियर लीग 2024-2025 नक्कीच पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज ही बाईक असेल बोलायला का आपल्या बापाचं काय जाते नाही का आयोजक बघून घेते नाही नाही महेंद्र शेठ तसे दिलदार आहेत यावर्षी त्यांनी मला सांगितलं की यस आणि वाईटचा इशारा सवयीनं मारा दिशाईनं मारा नितेश भाऊ त्या दिवशी एक मॅन ऑफ द मॅच घ्यायला बघा आता चला ढुंगन तिकडं कॅमेऱ्याकडं नी ट्रॉफी आम्हाला दाखवते ज्या लोक काय म्हणतील ढुंगन दाखवते का मॅन ऑफ द ट्रॉफी दाखवते 16 फॉर द लॉस ऑफ वन विकेट षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी कारण धारावगावमध्ये आलं की कॉमेंट्री एक भारदार असते या ठिकाणी आणि याचे कट्टर समर्थक पुन्हा एकदा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन संघाची धाव संख्या 17/17 चांगलं मैदान सुसज्ज मैदान या ठिकाणी DGPL धारावगाव प्रीमियर लीग 2024 आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अकोट डब्याचा पुन्हा एकदा नोमॅन्स लँडमध्ये जाईल आणि फलंदाज या ठिकाणी म्हणतंय सूरज भोईर तीन तिगडा आणि काम बिगडा असं आपल्याला पाहायला मिळालं तीन तिगडा काम बिघाडा नक्कीच टू मेनी स्पून्स स्पॉइल द कुक जसं म्हटलं जातं ना तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतं इकडे झेल होता तो गोलंदाजानं फॉलोथ्रोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला चकमकीमध्ये तिथला जो क्षेत्ररक्षक आहे त्यानं इंटरसेक्ट केलं आणि तिथेच तो डिस्ट्रॅक्ट झाला आणि फलंदाजाला संधी मिळाली या मॅचमध्ये जरूर जर का आयव्या कॅच पकडला तर कॅश प्राईज मिळणार ते तब्बल 500 रुपये आणि षटकार आला तर कॅश प्राईज 200 रुपये त्याचबरोबर सलग 3 षटकार त्याच्यासाठी कॅश प्राईज 1000 रुपये असतील नानांकडनं महेंद्र मनोहर नाईक जे समाजसेवक आहेत आणि ओमसाई इंटरप्रायजेस मनोहर ग्रुप 5151 दारावे चे प्रॉपरेटर सुद्धा आहेत एज अँड अ सिंगल येस जाहीर दिखला एकदा मिळाले संघाची धावसंख्या 2/19 फॉर द लॉस ऑफ वन विकेट 2/19 पहिल्या षटकात धावा आल्या 10 आणि दुसरं षटक प्रगती पदावर अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये या ठिकाणी 2 balls टू गो इन द सेकंड ओव्हर येस 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2/19 येस राईट आर्म राउंड द विकेट आणि हा येस हुक करायचा दादा चेंडू जाईल या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मिळेल एक धाव संघाची धाव संख्या 20 येस माझे संघर्षेवक सन्माननीय सुनीलजी पाटील यांचं इथं आगमन झालं पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल बघूया लास्ट डिलिव्हरी oh.
हा लॉफ्ट केला पुन्हा तर चांगला टाइमिंग चेंडू जाईल आउट ऑफ पार्क दमदार सिक्सर जबरदस्त टाइमिंग आदिवासी फटका माथाडी फटका प्रॉपर टाइमिंग डीजे नितेश भोईर खारगला एक म्हणजे 20 वर्षापूर्वी स्पर्धा होती बघा आता गम्मत सांगतो तुम्हाला स्पर्धा होती पहिला माईक बंद पडला त्याने जाऊन माईक आणला हरिपाठाचा तो परत बिघडला त्याच्यानंतर अजून गम्मत सांगतोय पहिलं पार्थिव त्यांना रामशेठ ठाकूर तो ट्रॅफिकमध्ये अडकलाय याने चार वेळा थुंकी लावली बोटाला नोटा म्हणण्यासाठी चार वेळा सुंकी तुकले पण तो रामशेठ नशीब आले पाकिट भरायचं बाकी होतं पहिल्या नंबरचं 22,000 याला फुटला घाम म्हणजे आज दुसरं अवलंबून पाहिलं की नाही पहिले पैसे जमा करा नंतर बक्षीस द्या आता आता नाव सांगत नाही मी म्हणजे अशा गमती जमती फार क्रिकेटमध्ये असतात पहिले क्रिकेटमध्ये पैसा नव्हता आता बाली ट्रॉफी होते का बघा कर्ज बाजारी काय करणार सांगा मला नुसते शोबाजी करू नका बरोबर की नाही असेल तर पैसे लावा हे लावणारे शेठ असतात दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपल्याला आग्ने लावायची माहिती नाही बरोबर की नाही असतील तर पैसे लावा तर एका दिवशी लावत होता लावले लावले दाढीला पैसे नाही दुसऱ्या दिवशी आयला तशी आम्ही 22 रुपये दिले बाबा जा म्हणून लावू नका बाबा पैसे असतील तर लावा कुजली असतं ना डुंगणाला चला संघाची धावसंख्या 27 बॉलिंग मार्को तयार नवीन गोलंदाज पहिल्या षटकात 10 धावा दुसऱ्या षटकात 16 धावा कुलदीप भोईर ओ येस पुन्हा एकदा चांगला जिन अप्रतिम डिलिव्हरी ऑफसाइड द्या स्टम डॉट डिलिव्हरी कारण नितेश भोईर स्पर्धा ठेवणं चोक नाही आणि आपल्यापेक्षा धावलांनी जे एका धावलांनी विचारलं आय तो रेट काय 2 तासाचे 5,000 ना आरतीमध्ये 2,500 सांगा साडे तुम्ही काय दिवस बघितलं 2,000 मिळणार किती मिळणार जास्ती जास्त बघा म्हणजे धावलांनी चांगले की तुम्ही चांगले परत सगळे सगळा नेणार घाणवे नेणार पोले नेणार वडे नेणार घरी बॉलिंग मार्ग तयार कुलदीप भोईर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर अरे हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी कामेश यस आणि हा फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक 3 या ठिकाणी मात्र नितेश भोईर काय म्हणाल थोडीशी पडझड वाताहत चालू आहे नाही क्रिकेटमध्ये खरं तर हा उलटफेर जरूर आपल्याला पाहायला मिळाला परंतु हा क्रिकेटचा विरोधाभास आहे कारण नियम काय म्हणते काका तर जर का 3 फलंदाज बाद झाले तर टीमचा आयकॉन कधी मैदानामध्ये जाऊ शकतो आणि आता खर तर भावेश नाईक सारखा एक जबरदस्त ऑल इंडिया आयकॉन खेळाडू सोबत खेळ करणारा एक व्यावसायिक दर्जाचा क्वालिटी हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर दारावे गावाला बिलॉंग करतोय या टीमचा आयकॉन आहे तो मैदानामध्ये गेलाय येस नक्कीच आता मात्र आले मॉलचा सामान आता बोललो असतो पण लाईव्ह आहे म्हणून बोलत नाही काचेच्या आतमधला एसी मधला एसी मधला वातानुकूल ज्याला कधी धूल लागत नाही येस आणि ज्याचा कधी भाव पडत नाही भावेश नाईक भावेश नाईक सध्याच्या घडीचा अतिशय विश्वसनीय दर्जेदार अनबिलिएबल परफॉर्मन्स फ्रॉम भावेश नाईक बॉलिंग मार्क पर तयार संघाच्या वतीने 3 षटक प्रगतीपथावर कुलदीप भोईर बॉलिंग मार्क पर तयार नवीन फलंदाज या ठिकाणी भावेश आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी लॉंग ऑन ला जाईल आणि फलंदाज बाद होईल आणि या ठिकाणी धक्का कुठला बसतोय बघा या ठिकाणी आता मात्र जबरदस्त काम आहे बघा झिंगाट बिंगाट असेल ना झिंगा येस नक्कीच येस काय बघा आनंद बघा असुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद 50 कोके एकदम ओके नवीन फलंदाज राजकारण नाही ओनली एंटरटेनमेंट कारण क्रिकेट इज अ फनी गेम हा नाता गाणं लाव
ज्यांना उताने तो होऊन द्या आपण काय करायचे आहेला शेवटची मॅच आहे पुढच्या वर्षी काय करा गौतम पाटे ना फक्त तुमचं सामान सगळं बांधून ठेवा मग झालं आणा गौतम पाटे जायला आम्हाला बोलवा चला बॉलिंग मार्कवर राईट आम होते विकेट आणि शॉर्ट पिच ना कुठं बॅट या ठिकाणी ओ यस आणि हॅट्रिक कुलदीप भोईर याची हॅट्रिक बघूया याला मात्र आता कोणीतरी त्यांचे पॅकर या ठिकाणी नितेश भोईर बैट्समन बड़े बॉय ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल आणि काय विकेट हॅट्रिक संपादित केली आहे सलग तीन चेंडू मैच मध्ये अप्रतिम मोमेंटम शिफ्ट केले कामेश नाईक आणि आर्मी आपल्याला पाहायला मिळते सँडी बुल्स 11 टॉस जिंकला काका टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतलाय ना तो डिसिजन आता मात्र सार्थ ठरला आहे नक्कीच म्हणजे त्यांच्या मळावर पत्त्यावर पडलाय बघूया अतिशय चांगली गोलंदाजी प्रभावी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकफुटवर शेवटी क्रिकेट आहे भवेश नाईक लास्ट डिलिव्हरी फ्रॉम कुलदीप भोईर इन दी थर्ड ओव्हर काय जबरदस्त या ठिकाणी सामना या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ जरी या ठिकाणी भावेश नाईक अँड कंपनी शँडी बुल्स प्रीत 11 आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये चली म्हणते चौथी विकेट या षटकामध्ये येस जबरदस्त परफॉर्मन्स चार बाद 28 पाच बाद 28 सहा बाद 28 अतिशय कमी धाव संख्या जुजबी धाव संख्या या ठिकाणी नवीन फलंदाज बॅटिंग ऑर्डर निखिल नाईक नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू बॅटर कुलदीप भोईर सहा चेंडू फेकले इनमेन फक्त दोन धावा दिल्या चार बोले 28 18 चेंडू 28 धावा 28 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स अजूनही दोन षटकं बाकी आहेत बघूया येणारा नवीन फलंदाज या ठिकाणी निखिल नाईक आणि काय बॉलिंग केली कुलदीप भोईरने फक्त इनमेन दोन धावा दिल्या आणि चार बळी असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण जबरदस्त विश्लेषण अप्रतिम अतुलनीय उल्लेखनीय येस पुन्हा एकदा चेंडू झाले या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला बघूया व्हाईटचा इशारा 1+1 दोन धावा मिळतील येस टोटल स्कोर इज 30 अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स बाय कुलदीप भोईर काय नितेश भाई काय म्हणणार अतिशय चांगली गोलंदाजी यस प्रभावी मारा जबरदस्त क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल आता धावा कशाही येऊ द्या वेलकम असेल बॅटिंग करणारी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळतीय इथे या चकमकीमध्ये गती चांगली आहे टप्पा चांगली आहे अनएक्सपेक्टेड बाउन्स सुद्धा दिलाय स्विंग अनामिस स्पिन अनामिस बाउन्स अनामिस येईल हा पहिला डॉट बॉल दीपक ठाकूर अंडर द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतो ज्याला मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक सुद्धा मिळालं आहे तो रफ्तार त्याच्याकडे आहे स्पिन व्हेरिएशन गती पहा बॅटचा एज बिहाइंड द विकेट सॉफ्ट डिसमिसल वन पुल्स अनादर
another wicket down. Yes, सातवें भी गदा डीजे. नवीन फलंदाज नंदेश नाईक हत्ती गेलाय नितेश भोईर फक्त शेपूट फक्त बाकी आहे ठिकाणी नाही नक्कीच आणि व्यवसायाने ते फोटोग्राफर आहेत यस आणि नेहमी खरं तर स्प्लाइस स्माइल प्लीज म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल आणणारा तो फोटोग्राफर फोटोग्राफर छायाचित्रकार स्वतः किती थकलेला असू दे नेहमी खरं तर उभा ताठ राहून खरतर अनेक सोहले आणि अनेक क्षण टिपणारा तो फोटोग्राफर नंदेश नाईक चला बॉलिंग मार्ग तयार षटक क्रमांक चौथा प्रगती पदावर धाव संख्या सात बाद अठ्ठावीस तीस वर सात बाद तीस थर्टी फॉर द लॉस ऑफ सेवन विकेट राइट आर्म राउंड द विकेट आणि ह्या लेफ्ट आर्म मध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी वाईट इशारा अपेक्षापेक्षा जास्त दिशा येईल एक धाव मुळे संघाची धाव संख्या 31 31 31 फॉर द लॉस ऑफ सेवन विकेट अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ धारावे असतील महेंद्र शेठ नाईक असतील सुनील पाटील असतील मान्यवर मंडळी आणि हा पुन्हा एकदा येस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडू कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाही एफर्ट नाही या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज तमा दोघांचं संघांमध्ये या ठिकाणी कारण मार खाला तर दोघांनी खाऊ नाही का म्हणजे हे चालायचंच बघू या ठिकाणी उलव्याला एकदा उलव्याला स्पर्धा होती डिसिजन रॉंग दिला तेच टर्म त्या उपट्या घातल्या बरं तांगड्यांवर ऐकलं काय झालं आम्ही पळालो पक्ष पाठीमागून नशीब ते पाठीमागे भोक होता एक त्याच्या तर उड्या मारून पळालो ज्या आयला मॅच कुणाची त्रास कोणाला जर अंपायर डिसिजन पाहिला असे प्लीज दोन्ही संघाला येस कारण तुम्ही एवढी मोठी स्पर्धा आयोजित करता कारण सगळे गावं आपल्या गावातील संघ आहेत बघूया एकाच बापाची सगळी पोरं आहेत म्हणजे धारा गं बरं की नाही कोणी हारा कोणी जिंका शेवटी जिंकेल क्रिकेट कारण सध्या धारावीगावचं नाव जगा टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं आहे नितेश भोईर कारण आम्ही कुठेही गेलो ना धारावीगावची फार आम्ही आदर करतो कारण बऱ्याच वेळा आम्हाला त्यांची आमची चकमक होत असते या ठिकाणी उद्या भेटतील तिकडं नो बॉलचा इशारा आणि असेल म्हणते आजचा पहिला फ्रीट आहे ना म्हणजे दिवसभर म्हणते पहिला फ्रीट आहे सर नितेश भोईर अगं तो झाला होता नाही फ्रीट पहिल्यांदा तुम्हाला चान्स आहे या ठिकाणी फ्री हिट दोन्ही करावायचे आहेत तर तुमचा संबंध नाही त्याचे धाव संख्या 32 32 फ्री हिट ही नामी संधी आहे ठिकाणी फलंदाजाला अजूनही चार बॉल बाकी आहेत फोर बॉल्स टू गो षटक क्रमांक चौथा प्रगती पदावर या ठिकाणी दीपक ठाकूर लेफ्ट आर्म महोदय विकेट येस आणि चांगली डिलिव्हरी या ठिकाणी खरं कमबॅक करतोय दीपक ठाकूर असा एक गोलंदाज या ठिकाणी अतिशय क्लास फक्त एक धाव मिळेल 33 काय भन्नाट आयोजन केले DGPL धारावीगाव प्रीमियर लीग अरे ज्यावेळेला नेहमी नेहमी स्पर्धा धारावीला असला ना की एक अतिशय चांगलं आयोजन चांगली माणुसकीचे लोक या ठिकाणी बरेच जे असतील मग सगळे गाव ग्रामस्थ मंडळ असेल कारण बऱ्याच वर्षापासून त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत बरेच 31 वर्षापासून त्यांचं आयोजन बघा एक शिस्तबद्ध आयोजन ज्यावेळी तिथं फाटक आहे तिथं व्हायचे पहिल्या स्पर्धा ज्या त्या तिथं बांधल्या तर दर्गा दर्गा मस्जिद आहे ना आणि हा यस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी त्यावेळी गोरक्ष असायचा सगळा सांगणार पिचचा रिपोर्ट
धन्यवाद यस। आता आम्ही भिकारी दळ तुम्हाला कोट पैसे देणार नाही का? तर काय सांगा, भाड्यावर सगळे जागतात 90% लोक आहे की नाही? त्याच्या सगळ्यांचं मी सगळ्यांचं सांगतो स्पष्ट, नोकऱ्या कुठे आहेत आता? चला षटक क्रमांक या ठिकाणी चौथं प्रगती पदा दोन्ही बॉल बाकी म्हणते, लास्ट दोन चेंडू बाकी आहे ठिकाणी, चौथं षटक धावसंख्या 33 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट। तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज, 8 विकेट म्हणजे राहिला बघता शेपूट गाळ राहिले बघता आता। आणि हा चेंडू पुन्हा येतो या ठिकाणी, पंचाने मात्र अतिशय चांगली या ठिकाणी अतिशय चांगली पंचगिरी दिवसभरात ज्याने केली, खरं क्रिकेटची परिपूर्ण माहिती निशान मात्रे आणि निलेश मात्रे। निलेश मात्रे एक जबरदस्त ऑलराऊंडर, पहिले त्यांची आणि वशिम अक्रमची जी शैली होती ना बॉलिंग टाकायची, आणि निशान मात्रे आतमध्ये 30+ ना, आणि हा यस पुन्हा आक्रमण केलं या ठिकाणी, मळेल फक्त या ठिकाणी एकच धाव आणि फलंदाज रनआउट यस। आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी, त्या काय धावायची गरज होती, त्या त्या काय राहिले ऊस गेल्या होते चिपाड बाकी येतात पाठीमागे बरं। राहिला शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक, स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर बघूया। शेवटचा गोलंदाज या ठिकाणी शँडी बुल संघाचा कामेश नाईक, भावेश नाईक, कामेश नाईक, दोन आयकॉन खेळाडू एकामेक्षा बघूया, खरं दोघे बंधू आहेत एखादी, कारण शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटच्या मैदानावर आहे तो म्हणजे दुश्मनच आहे। शेवटची जोडी आहे यस, हनुमान नाईक संकट मोचक यस, एक धाव मिळेल या ठिकाणी, जास्त उडी मारून फायदा नाही का? धाव संख्या झाली 34 अजूनही 5-6 धावा येतात नक्कीच। भावेश नाईक येतात नक्की धावा डिफेंड करेल, कारण भावेश नाईककडे हाय टॅलेंट आहे। 34 शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक या ठिकाणी, कामेश नाईक शेवटचा दर्जेदार गोलंदाज, धाव संख्या 9/34 34 for 9 wickets। आणि शेवटची जोडी मैदानामध्ये खेळ रंगवतीय, 6 चेंडूमध्ये डिफेंडिव्ह अप्रोच खेळ करावा लागेल। हा बॉल झुलकस मारलाय ऑन साईडला, ड्राईव्ह करत असताना दीपक तिकडे चेंडू पर्यंत पोहोचलेत, चेंडूला उचलला, फेकला, ही एकच धाव मिळणार नक्कीच या ठिकाणी बघूया। धावसंख्या 35 अजूनही 4 बॉल बाकी आहे, जरी तुम्ही डिफेन्सिव्ह केलं 4-5 धाव असत होती, 40 धावा जरी असले तर नक्कीच भावेश नाईक या धावा डिफेंड करणार। काय जे यांनी गोलंदाजी केली काय जबरदस्त या ठिकाणी, कुलदीप आणि दीपक त्यांनी 4 विकेट गेल्या, फक्त इनमेन 2 धावा झाल्या, तेच करा म्हणजे हा संघ टोटली गेला बॅकफुटवर यस। मामा भांजे दीपक ठाकूर, कुलदीप भोईर, आणि ह्या चेंडू पुन्हा पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला या ठिकाणी, बॅकवर्स केले आणि मिडविकेट यांच्यामधून मिळते म्हणते या ठिकाणी। एक धाव मिळे, संघाची धाव संख्या 36 अजूनही बॉल बाकी आहेत, फक्त इनमेन 3 बॉल बाकी आहेत, 3 balls टू गो फ्रॉम कामेश नाईक। अतिशय चांगलं क्रिकेट, दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी, मानाची स्पर्धा धारावीगाव प्रीमियर लीग। आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असे म्हणून जाईल, नो मॅन्स लाईन मध्ये रिजन स्थळी, वास्तविक 2 धावा व्हायला होतं, परंतु जर तुम्ही पहिली धाव जर जोरात घेतली असती नक्की 2 धावा झाल्या असत्या, परंतु कुठलाही धोका पत्करत नाही का? 37 राहिले फक्त इनमेन, 2 balls टू गो इन दी 5th ओव्हर। आणि नितेश बैर मात्र एक बरं झाल्यामुळे सगळे सामने 5-5 षटकांचे झाले, बरोबर की नाही? नाही तर 1,00,000 2,00,000 स्पर्धा आणि 1-1 ओव्हरची मॅच काय सांगा, कोणाचा आहे का भरोसा त्याच्यात? कामेश नाईक अँड आर्मी या टीमने मात्र अप्रतिम गोलंदाजीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं, अर्थातच टॉस जिंकला आणि टॉस जिंकून सँडी बुल्स
या टीमनं मात्र पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतलाय तो अर्थातच आपण पाहतोय की येस पुन्हा एकदा अष्टम पंतांचा निर्णय बघूया या ठिकाणी. फेअर बॉल, दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी या ठिकाणी. आणि राहिला एनमेन फक्त शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. धाव संख्या 37, 9 बाद 37, एनमेन एक बॉल शिल्लक. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ. आणि हा येस आणि हा डाव इथं संपलेला आहे आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज, 30 मध्ये 38. टार्गेट जरी सोपं असलं तरी सगळी करामत. ऑल आऊट नाही ना, आऊट नाही झालं, आऊट झाला का? आऊट झाला, बरं आहे तर म्हणजे कोणावर अन्याय नको नाही का? बरं, शेवटची मॅच तरी सगळ्यांनी केलं म्हणलं. अच्छा अच्छा, हां आपला झाला होता या ठिकाणी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जरूर ज्यांचं आपल्याला सहकार्य मिळालं त्यांचाही मनापासून आभार आपण व्यक्त करूया. परंतु धीरज भोईरचा आपण विशेष उल्लेख करतोय काका, त्यांची मेहनत या संपूर्ण या स्पर्धेमध्ये. मायक्रो लेव्हलचं टाइम मॅनेजमेंट त्यांनी केलंय, अगदीच टीम्सला इन्व्हाइट करणं, टॉस करणं, वेळेवर सामना कव्हर करणं आणि प्रत्येक मॅचचा लेखाजोखा त्यांनी प्रेक्षकांपर्यंत जरूर आम्हाला सहाय्य करत असताना या 3 दिवसांमध्ये धीरज भुईर ची खरं तर सगळे समालोचक टीम असेल ते देखील त्यांनी मॅनेज केली या ठिकाणी. अंपायर असतील बघूया, म्हणजे दर्जेदार सगळे ठेवले त्यांनी. तिकडे माहिती आहे की स्पर्धा चांगली आहे ठिकाणी. नाही, एखादी स्पर्धा म्हटली की आर्थिक, गणित आणि ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणतो की मॅन पॉवर मॅनेज करणं, त्याच्यामध्ये मग गुणलेखक, समालोचक, त्याच्यामध्ये पंच आले, त्याच्यामध्ये मंडप डेकोरेशन, ही संपूर्ण खरं तर क्रीडांगणाच्या बाहेरची जी सीमारेषा आपल्याला पाहायला मिळते, डगआउट्स असतील, जेवणाची व्यवस्था, कॅमेरामॅन, लाईव्ह टेक्निकल, डीजे, साऊंड सिस्टम, बऱ्याच गोष्टी येतात आणि सर्व मात्र प्रतिमा हाताळल्या गेल्या. म्हणजे नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. सर कुलदीप त्याचे जे हॅट्रिक आपण डिस्प्ले करतोय ऍक्शन रिप्ले, अर्थातच जर का आपण बघितलं तर स्क्रीनवर पहिला बॉल ओवर पीस होता, इनसाइड आउट फटका सजवायचा प्रयत्न कुलदीप भुईर, हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते DGPL 2024 सीझन 3 मध्ये. हा दुसरा चेंडू आणि इन फ्रंट ऑफ स्ट्रीट मेन लाईट पोलच्या समोर आदळले, त्याच्यामुळे कॅप्चर करायला जमलं नाही. हा तिसरा बॉल हॅप ट्रॅकर होता आणि पूल करत असताना तिथे क्षेत्ररक्षक होते ऑर्थोडॉक्स स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि ही चौथी विकेट. द बॉल वॉज अप इन द एअर, फिल्डर वॉज देअर वेटिंग अँड वेट वॉच अँड टेकन बाय टीम कॅप्टन आयकॉन प्लेअर भावेश न या षटकामध्ये 4 खरं तर आपण जर का बघितलं तर 4 विकेट संपादित केले. आणि आज मात्र अनेक खेळाडूंनी अप्रतिम खेळ साकारण्याचा प्रयत्न केला, काही खेळाडूंना यश मिळालं, काही खेळाडूंना अपयश मिळालं. This is part and pieces of the game. जरूर आपण पाहणार आहोत, तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यम.
धावांची गरज ती चेंडू मध्ये टार्गेट नक्की सोपत आहे ठिकाणी पंतूचे क्रिकेट आहे ठिकाणी भावेश नाईक यांच्या सगळ्यात मदार असेल सामना जिंकण्यासाठी प्रीत इलेवन धारावे संदेश पाटील आणि रणजित नाईक इकडे भावेश नाईक दुसरीकडे कामेश नाईक दोन लिजेंड बेस्ट अगेन्स्ट वर्सेस रायवल बेस्ट असा हा विद्यमान सामना पहिली जोडी मैदानामध्ये झाली या ठिकाणी 40+ फॉर्मेट असलेल्या ठिकाणी पहिला फलंदाज शरद पाटील आणि संदेश पाटील दोन्ही पाटील बंधू या ठिकाणी शरद पाटील इज अ क्रिकेटर ऑफ 40+ लेजंड क्रिकेटर आहे जुने फार अतिशय एक दिग्गज होते या ठिकाणी प्रवीण पाटील यांच्यातर्फे 200 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक षटकाराला या टीमसाठी असतील या ठिकाणी प्रीत इलेवन धारावे आणि या ठिकाणी शँडी बोल्स तर प्रवीण पाटील यांच्यातर्फे शरद पाटील तुमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज म्हणजे कोणी षटकार मारा 200 रुपये घेऊन जा ठिकाणी मग असे दोन षटकार आणले होते चला गोलंदाज पहिले षटक प्रगती पदावर हनुमान नाईक 40+ संकट मोचक कारण धावा फार कमी आहे तिकडे फक्त 37 धावांचं टार्गेट आहे 38 या ठिकाणी पहिला चेंडू पुन्हा आता टॅप केला या ठिकाणी चेंडू जायला या ठिकाणी पॉईंट आणि कव्हर यांच्यामधून मिळेल एकदा खातं उघडतं या ठिकाणी फलंदाज शरद पाटील इज बॅटिंग ऑन वन नॉन स्ट्रायकर या ठिकाणी अतिशय चांगला शेवटचा सामना शेवटची लढत या ठिकाणी बेस्ट प्रतिस्पर्धी बनाम प्रीत इलेवन धारावे आणि शांडी बुल्स चला फक्त 38 धावा कुठायच्या या ठिकाणी मिड ऑफ मिड ऑन एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि हा ये जोरदार अपील कोर्ट बिहाइंडचा या ठिकाणी वाईटचा इशारा स्वैर मारा देशाईन मारा येस अतिशय जोरात अपील केलं होतं पंचांनी मात्र त्याच्यावर पाणी फिरलं या ठिकाणी अतिशय चांगली डिलिव्हरी केली होती परंतु अपेक्षेपेक्षा जास्त या ठिकाणी देशाईन चेंडू होता एक धावेचा इशारा संकेत निर्देश निर्वाळा धावा समर्थन संघाची धाव संख्या 2 बिनबाद 2 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न अतिशय चांगलं टॅलेंटेड क्रिकेट या ठिकाणी DGPL आणि ह्या येस पुन्हा मोठा फटका मारायचा या ठिकाणी परंतु चान्स मिळत नाही या ठिकाणी शरद पाटील आणि नॉन स्ट्रायकर या ठिकाणी संदेश पाटील स्ट्राईक संदेश पाटील नॉन स्ट्रायकरला शरद पाटील आणि ह्या येस पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केला जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी पुन्हा त्या चांगलं फिल्डिंग प्रोटेक्शन आहे तिकडे बॅकवास्ट वाईल एकदा मिळेल फक्त एक धाव एक सज्जा कुछ भी नाही संघाचा टोटल स्कोर बिनबाद 3-4 चांगली गोलंदाजी प्रभावी मारा गेला या ठिकाणी गोलंदाज हनुमान नाईक संघाचे पहिले षटक प्रगती पदार 40+ हे जबरदस्त फॉर्मेट या ठिकाणी आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू झाला लॉंग ऑफला मिळेल फक्त एक धाव एक सज्जा आता कोचबेरी चांगला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह होता संघाची धाव संख्या 4 कारण 3 विकेट गेल्यानंतर जो रेग्युलर बॅट्समन फक्त पहिल्या क्रमांक जे 40,000 रुपयाने जो चॅम्पियन संघ त्याच्यासाठी एक जबरदस्त क्रिस्टल ट्रॉफी आणि हा येस पुन्हा एकदा दमदार तडाखा आणि हा पहिला चेंडू हवेमध्ये असेल आणि हे म्हणते झेल इज गॉन लॉंग ऑनला अप्रतिम झेल केले पंढरी शेठ फडके नाही का धाव संख्या 1/4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गडी करत पहिला हदरा पहिला विकेटचा कर्दाबाई प्रथम विकेट स्वाहा वंडा फलंदाज लास्ट डिलिव्हरी आणि कुलदीप भोईर ज्यानं मगाशी जी वाताहत केली होती अतिशय भेदक मारा केला होता प्रतिस्पर्धी संघाचं
जे कंबोर्ड मोड़ होता यठिका तो फलंदाज वनडाउन का रूपयान 38 धावानी जरी गरज आली पर मैच नक्की रंगादार अवस्थे टीट फॉर टैच जबरदस्त प्रत्युत्तर जशास तसे वार पे पलटवार घाव पे प्रति घाव एक्शन पे रिएक्शन हा यस पुनः एकदा या ठिकाणी तर षटक क्रमांक या ठिकाणी पहिले संपुष्टात नहीं गोवा ट्रिप बस पानी डुंबा वालू लोला समोर फुकने आयला मजा मारा मैं गोव्याला कशा जाता तीस ना मजा है तिथ का तुझे का तिथ तीर्थ क्षेत्र है क्या संग माला गोव्याला यस लेफ्टा महोदय विकेट मुन चांगला चेंडू तितक चेंडू पुष्क है मिळेल फक्त एक धाव संघाची धाव संख्या इनमेन फक्त पाच धावा आहे चांगली गोलंदाजी या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा प्रगती उतर बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी सूरज भोईर पहिल्या षटकात फक्त धावामध्ये चार धावा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला आणि प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी यस अजूनही मॅच जिवंत ठेवलंय 23-33 काय जबरदस्त मॅच हाय होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना जबरदस्त ट्विस्ट क्लायमॅक्स हो यस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा जबरदस्त अपेल या ठिकाणी काय गोलंदाजी या ठिकाणी चेंडू राहिला खाली येतो म्हणा पुन्हा एकदा जोरदार अपेल परंतु या ठिकाणी पंचांना मात्र सबशेल नकार आउटसाइड थोडासा लेग स्टक होता बघूया परंतु चांगली गोलंदाजी यस सूरज भोईर पहिल्या षटकात चार धावा त्याच्या पावळावर पाऊल ठेवून तसाच बॉलिंग अटॅक तेच प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स भेदक मारा अतुलनीय उल्लेखनीय मारा लेफ्ट आर्म विकेट पुन्हा एकदा यस आउटसाइड द ऑप्शन थोडासा फ्लाई झाला चेंज ऑफ पेस गती परिवर्तन मिळेल फक्त या ठिकाणी एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी इनमेन सहा धावा जर या ठिकाणी प्रीत इलेवन धारावे भावेश नाईक जर जिंकला तर बघूया तुम्हाला सरळ गोवा ट्रिप रणजित नाईक त्यांचे प्रोप्रायटर संघाचे मालक फक्त संकष्टी सोडून जा नाही का नाही तर वांदे एक दिवस फुकट जायचा पंचांग चेक करा जरा आम्ही पण सांगतो कॅलेंडर असेल बघूया तीन चेंडू करा 28 म्हणते संकष्टी आहे म्हणजे आज दारू प्या पण मरणाची सोमवार मंगळवार उपास आहे बरोबर की नाही चला मिळेल या ठिकाणी आणि षटक क्रमांक दुसरा प्रगतीपदा सूरज भोईर काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला या ठिकाणी अतिशय भेदक मारा या ठिकाणी आणि संघाची म्हणते दुसरी विकेट ना रे सिक्स बदल डीजे डीजे वाजवत होता
जोपर्यंत तीन विकेट जात नाही तोपर्यंत याने चान्स नाही बघूया। प्रत्येक होईर टोटा अंदा फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स अतिशय चांगले क्रिकेट बघूया। जबरदस्त स्पर्धा टी ट्वेंटीचा सामना काय जबरदस्त मॅच झाली या ठिकाणी। दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक रंगतदार सामना बिग फाईट जबरदस्त पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार सूरज होईर लेफ्ट आर्म होते विकेट आणि हां येस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे। फक्त इनमिन धावा या ठिकाणी सहा धावा दोन बाद सहा पहिल्या षटकात धावा दिल्या चार दुसऱ्या षटकात फक्त इनमिन दोन धावा अजून बॉल बाकी आहेत। येस लास्ट डिलिव्हरी पाच चेंडूमध्ये फक्त दोन धावा काय गोलंदाजी कसली कंजूस मारा व्यावहारिक मारा पॉझिटिव्ह मारा। धावांची गरज आहे 38 म्हणजे टोटल आणि हा ये जोरदार अपील या ठिकाणी एक धाव मिळेल। येस पंचांदा लेगबायचा इशारा तंगडं वरती केलं म्हणजे लेगबाय नाही का आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात इनमिन फक्त सात धावा आणि राहिले 18 चेंडू आणि पाहिजे 31 बरोबर ना रे। जात नाही तो मध्ये मजा नाही 18 चेंडू 31 धावांची गरज मात्र माझा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल दे माय धरणीठाय रन उठवावा लागेल कारण सामना फार जड होत चाललाय। बॉलिंग मार्क आता या नवीन गोलंदाज भावेश नाईक राडा मोहदे विकेट येस पुन्हा एकदा दिशाहीन गेंदबाजी दिशाहीन मारा एक धाव मिळेल संघाचा धाव संख्या झाली 8 वर वाईटचा इशारा भावेश नाईक सध्या तरी बघूया या ठिकाणी प्रीत लिहून धारावे संघाचं पारडं मात्र नक्कीच जड आहे बघूया कारण धावा करणं काही सोपं नाही या ठिकाणी। भावेश नाईक बॉलिंग मार्क तयार आणि हा येस अनइवन बाउन्स फ्लाइटेड डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन जबरदस्त मारा या ठिकाणी अतिशय दहकता भेदकता आणि अचूकता असा मिश्रित मारा संमिश्र गोलंदाजी पहिल्या षटकात चार धावा दुसऱ्या षटकात इनमिन फक्त दोन धावा तीन धावा बघूया टोटल स्कोर आणि हा येस पुन्हा अगेन या ठिकाणी आणि फलंदाज बाद होईल येस मॅचचा विनर होईल या ठिकाणी बघूया कारण अतिशय बोडत्याचा पाय खोळत म्हणतात ना दोघे बंधू या ठिकाणी भावेश नाईक कामेश नाईक असं हे द्वंद्व तुंबळ युद्ध हो येस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल या ठिकाणी फॉरवर्ड शॉट लेगला मिळेल एक धाव संघाची धाव संख्या इनमिन फक्त 9 धावा 3-9 फार वर्षापूर्वीचा सामना असा रंगदार ना लगे लसून सोलायची ऑर्डर गोव्याच्या जा आता बॅगा बिगा भरा जरा सांगा निरोप द्या रा बॅग बिग माल्यावरून काढून ठेव येस 15 चेंडू आणि 29 धावांची गरज 15 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 29 रन्स सामना नक्कीच कठीण होऊन बसला या ठिकाणी। भावेश नाईक हा एक असा खेळाडू आहे कामेश नाईक आणि हा चेंडू म्हणायचा ब्लॉकरमध्ये खणून काढला या ठिकाणी मिळवला मिळेल फक्त एकदा वेगसे ज्याला कोजमे नाही अतिशय कुर्मगती संत गती मंद गती कासवचा खेळ
कारण तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, रन उठावा लागेल, देम आहे धरणीट आहे, षटकार चौकार मारावे लागतील, अन्यथा अजूनही तुमचा पाय खोळात जाईल। बघूया एक जबरदस्त टार्गेटचा पिच्छा करताना संघ या ठिकाणी शांडी बुल्स, संदेश पाटील आणि रणजित नाईक असे हे दोन मालक आहेत। बघूया भावेश नाईक आणि कामेश नाईक, अशी ही बॅटल, बिग फाईट, महामुकाबला। चला भावेश नाईक तयार, बॉलिंग मार्क तयार, राईट नाम हो द विकेट। यस पुन्हा एकदा काय भेदक मारा बघूया, जबरदस्त आउट स्विंगर, अचूकता बघा या ठिकाणी, भन्नाट स्पेल। यस तिकडे बघूया त्यांच्या, बघूया देव पाण्यात टाकून बसलेत, कधी काढतात कधी ठेवतात त्यांना माहित आहे, सुतकी चेहरा करून बसले बघा, काही नाही दामा थांबा जरा जरा, नाही तुम्ही पण द्या त्याच्या रणजितच्या नाईकच्या सोबत यायला, आपलं बापाचं काय ते गाव, गाडी तर भरला पाहिजे का नको। हो यस पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी, आग ओकणारी गोलंदाजी। यस आणि या ठिकाणी ओवर षटक संपलाय, 12 चेंडू आणि 28 म्हणजे प्रति षटका मग तुम्हाला ठोकावं लागतील 14 धावा। वाढले 200 ते 300 गेले, म्हणजे कमी कमी 2 तरी 3 येतील बरोबर की नाही। 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज, 12 बॉल्स टू गो, नीडेड 28 रन्स। म्हणजे अजूनही मॅच गेलेली नाही, मॅच अजून हातामध्ये आहे ठिकाणी। जरा 12 मध्ये 28 आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 14 षटक, सुशील नाईक तयार, आणखीन एक रायझिंग स्टार, काय जबरदस्त, एकापेक्षा दर्जेदार लेजेंड खेळाडू, सगळे यंग ब्रिगेडियर एकाच मापाचे आहेत, 5 मीटर जरी कपडा आणला ना सगळ्यांना पुरेल, 11 जणांना। अरे आहे चेंडू पुन्हा एक आवडचा आहे, ते ऑप्शन बघू या ठिकाणी, पंचांचा मात्र कुठलाही निर्णय या ठिकाणी काही नाही, फरक नाही। सुशांत नाईक अतिशय एकापेक्षा दर्जेदार गोलंदाज, उर्वरित चेंडू 11 धावा पाहिजे, राईट आर्म होऊ द विकेट, राऊंड द विकेट, आणि हा चेंडू पुन्हा एकदा म्हणते, हा म्हणते स्वैर मारा, या दिशाहीन मारा, एक धावेदा इशारा, 11 चेंडूमध्ये 27 धावांची गरज, थोडंसं आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार मारावे लागतील। जे प्रवीण पाटील यांनी प्रत्येक षटकाने 300 रुपये मगाचे 200 ठेवले होते, आता 300 केलेत। आणि हा पुन्हा त्या चेंडू लॉप केला, चेंडू हवेमध्ये असे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाईल या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरला मिळतील 2 धावा, उर्वरित चेंडू 10 धावा पाहिजे, 25 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 25 रन्स। आणि महेंद्रजी नाईक यांच्या वतीनं ही जी ऑफर आहे ती पुन्हा एकदा आपण अनाऊन्स करूया, आयवा कॅशसाठी खरं तर 500 रुपये असतील आणि प्रत्येक षटकासाठी कॅश प्राईज 200 रुपये आणि सलग 3 षटकार जर का लगावले कोणत्याही फलंदाजानं तर 1000 रुपीज रोकडा मिळतील। ओमसा एंटरप्राईज, मनोहर ग्रुप, 5151 दारावे आणि प्रॉपरेटर समाजसेवक सन्माननीय महेंद्रजी मनोहरजी नाईक यांच्या वतीने ही ऑफर आहे। कामेश नाईकसाठी जर का 3 षटकार सलग लगावले तर बिपिन आणि मयूर म्हात्रे यांच्या वतीनं कॅश प्राईज 2000 रुपये। पहिला षटकार आलाय आणि इट्स अ पॉवरफुल हिट, धाबे दणानले बॉलिंग करणाऱ्या युनिट चे, आणि पहिला षटकार येत असताना अजूनही सांगतोय 9 मध्ये 19 9 चेंडू आणि आता 19 धावांची गरज, अजून एक तर मोठा षटकार आला। डिजरी माझ्या आईचा, आमच्या दादा बघा तोंडावर रुमाल ठेवला तर बघा बाजूला केलाय, तिकडे गोठ्यात बघा जरा 9 मध्ये 19 आणि अतिशजी सुनीलजी पाटील
यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण या व्यासपीठाकडे आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि हा यस आणखीन एक तडाखा जे मॅच संपूर्ण खुली केली या ठिकाणी आणि उर्वरित राहिले चेंडू आणि राहिले या ठिकाणी 13 धावांची गरज. म्हणजे आता मात्र नितेश भोईर बघा. गोव्या जो बघा आता आता जमतील रणजित नाईकच्या समोर बघा किती फिरतील. आता 25-30 जण फिरतील दादा. आम्हाला पण घ्या. 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावा असं इक्वेशन मॅथमॅटिकल. 8 चेंडू 8-11. मॅडम राहुल फिकेर यस पुन्हा एकदा जवळजवळ सामना संपूर्णपणे बघूया. जो पेपर कठीण होऊन बसला होता संपूर्ण सोपा गेला आहे. ची फासे करतर पलटवले. आयकॉन प्लेयर ना आपली गुणवत्ता सादर केली. देव काढून पाठवले बघा तिकडं 7-5. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू झाले आणि त्यांनी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. आणि ह्या चार की सीमारेषी लगत मुला दोन धाव मिळतील. राहिल्या फक्त हेरमेन 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटचा अंतिम अख्याचा निर्वाणीचा फायनल षटक निर्णायक षटक. 6 बॉल टू गो. आणि या स्पर्धेमधील शेवटचं षटक हे भैरवी मांदी आली. एकीकडे शांडी बोल्स दुसरीकडे रणजित नाईक अँड कंपनी. भावेश नाईक आणि कामेश नाईक असं हे जबरदस्त बॅटल. दोन टोक्यामध्ये धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तोमरी रशिकेच खडा जंगी. धावा दिल्या या ठिकाणी 25. अतिशय पूर्णपणे टर्न केली बघूया. जवळजवळ सामना तर प्रवीण पाटील तुमच्याकडून नव्हते ना. 300 रुपये यस नाही ते देतील ते 900. तो हिसाब आपला नाही ते त्यांच्याकडे. जीपे करू द्या ना काय करा काय. आता संडासामध्ये आगला तरी जीपे तिच्या आईला 5 रुपये घेशात नाही. चला राहिले 6-3 बघा तुम्ही. अरे एवढे तर 4-10 रुपये नाही आईला. ते नशीब रिक्षामध्ये बसला होता रिक्षावाला सोडत नाही कारण तो झाला नेटवर्क फेल झालं. पैसे येत नाही रिक्षावाला सोडत नाही. अरे 50 रुपये खिचा ठेवा ना तुम्ही बाहेर पडताना. रायडर मऊ देखील पुन्हा एकदा या ठिकाणी लेटकट केला. या ठिकाणी एक धाव मळे बघूया. राहिल्या फक्त हे मी 2 धावा बघूया. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झोकवला. या ठिकाणी शांडी बोल्स बघा आता झोंबणारी भूत किती असतील बघा. आता बघा आता सगळा तांडा बघा त्यांची दिंडी बघा तयार आहे. 2 बॉल. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी जाईल मिड ऑफला. म्हटले झाले स्कोर लेवल ना रे. स्कोर इज लेवल. 4 चेंडूमध्ये राहिली फक्त इन मेन एका दावेची गरज. आणि स्पर्धेचा चॅम्पियन जेतेपद कॅश प्राईज 40,000 आणि एक झळाळती क्रिस्टलची ट्रॉफी. जरा येताना जरा कमकुत आणलो का 2-3 आणा नाही तर तंगडं मोडाल इथं. रोगापेक्षा इलाज भयंकर.
पण एक मात्र नितेश भोईर मात्र आज मजा आली, अतिशय चांगलं दमदार आयोजन धीरज भोईर आणि सगळे ग्रामस्थ मंडळांना मी धन्यवाद देतो केलं सालाबाद प्रमाणे आम्हाला नेहमी ती चला यस आणि ओ यस शनी भाऊ।